मोर्शी तालुक्यातील शिरखेड येथील श्री समर्थ नानागुरु महाराजांच्या मंदिरातील 12 दिवसाचे पाहुणे म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन 21 सप्टेंबर रोजी सामाजिक अंतर ठेवून शांततेत पार पडले. सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकांना परवानगी नाकारण्यात आली असल्याने अत्यंत साधेपणाने विसर्जन सोहळा पार पडला. श्री संत नानागुरु देवस्थानचा गणपती उत्सवाची परंपरा 18व्या शतकापासून चालूच आहे. मंदिरातील बाप्पांचे 12व्या दिवशी विसर्जन करण्यात आले. यावेळी शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विक्रांत पाटील, दुय्यम ठाणेदार स्वप्नील ठाकरे, अजय कुमार अडगोकर, मनोज टप्पे, रामेश्वर इंगोले, विजय टेकाळे, राजेंद्र टेकाळे, अनुप मानकर, उमेश कुंभेकर यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी गणपती बंदोबस्तात हजर होते. पोलीस स्टेशन शिरखेड हद्दीमध्ये चालू वर्षी 79 सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली होती. सर्व गणेश मंडळांचं विसर्जनासंदर्भात शासनाच्या निर्देशाप्रमाणे व्यवस्थित नियोजन करून सर्व गणपती मंडळांचे अध्यक्षांची बैठक घेऊन सर्वांना शासनाचे निर्देश सांगितले आणि त्यानुसार नेरपिंगळाई व इतर गावांमधला गणेश विसर्जन शांततेत पार पडलेलं आहे. आज ग्राम शिरखेड आणि दिनांक 22 रोजी ग्राम रिद्धपूर ह्या येथील गणेश विसर्जन मिरवणुका पार पडणार आहेत. शांततेत आणि शासनाच्या नियमाप्रमाणे जागेवरच आरती करून व कोणतेही वाद्य न वाजवता गणेश विसर्जन करावं असं सर्वांना सूचना दिल्या आहेत. गणेश मंडळांचे सर्व अध्यक्ष देखील सूचनांचे पालन करून शांततेत विसर्जन करीत आहेत. संजय गारपवार सह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.